नमस्कार, सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. गुलाब असो कमळ असो, गुलाब असो कमळ असो वा कळी असो चिखलातली, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. प्रत्येक कळीच्या मनामध्ये जागत असतो निर्धार फूल होण्याचा. प्रत्येक कळीच्या मनामध्ये जागत असतो निर्धार फूल होण्याचा, दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंधाने असण्याचा. मंडळी, कवी कुसुमाग्रजांची ही कविता जी आहे ती आपल्याला खूप काही शिकवून जाते. एक छोटीशी कळी, ती कुठल्याही ठिकाणी जन्माला आली तरी तिचा विकास करणं हा तिचा स्वतःचा जन्मसिद्ध हक्क असतो. आणि त्याचप्रमाणे लहान मुलं, मग ती अनाथ का असेनात, पण त्यांना स्वतःचा विकास करण्याचा, स्वतःचा विकास करून स्वतः जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. फक्त काय होतं ना, की त्यांचा हा हक्क पुरवण्यासाठी त्यांना आपले हक्काचे आई वडील मिळणं गरजेचं असतं. आणि मग अशा वेळेला हक्काचे आई वडील बनून त्यांचं दत्तकत्व घेणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज असते. आणि याच दृष्टीने आज आपण आपल्या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. आजचा आपला विषय बघूया. आजचा आपला विषय आहे दत्तक मूल आणि मानसिकता. म्हणजे दत्तक मूल हा जो विषय आहे तो अतिशय जिव्हाळ्याचा आणि तितकाच संवेदनशील आहे. ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये मूल दत्तक घेतलं जातं त्यावेळेला अर्थातच त्या घरातले आई वडील त्या मुलामध्ये आपलं मूल शोधत असतात. समाजही या आई वडिलांचं कोड कौतुक करतो. परंतु या मुलाला वाढवताना ज्या वेळेला समाजाकडनं सहकार्याची अपेक्षा असते तितकंसं सहकार्य या समाजाकडनं बऱ्याच वेळेला मिळत नाही. आणि मग इथूनच सुरुवात होते ती म्हणजे या मातेच्या मानसिक संघर्षाची. या अशाच एका मातेच्या मानसिक संघर्षाचं वर्णन करणारी कादंबरी आहे दत्तक पुत्र, जी माय मिरर पब्लिकेशन पुणे या ठिकाणून पब्लिश झालेली आहे. आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाच्या, या कादंबरीच्या लेखिका ज्या आहेत त्या लेखिका आज आपल्या भेटीला आलेल्या आहेत. त्यांची प्रथम ओळख करून घेऊया. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत नीला सत्यनारायण मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्ते. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. मॅडम बद्दल सांगायचं तर मॅडम निवृत्त IAS अधिकारी आहेत, महाराष्ट्रातील पहिल्या महिला निवडणूक आयुक्त आहेत, एक कर्तव्यदक्ष शासकीय अधिकारी म्हणून भूमिका बजावत असताना त्यांनी कादंबरी लेखन, काव्य लेखन, त्याचप्रमाणे संगीत दिग्दर्शन देखील केलेलं आहे. आतापर्यंत मॅडमची 26 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटांच्या कथा, त्याचप्रमाणे चित्रपटांमध्ये गीतलेखन देखील मॅडमने केलेलं आहे. आणि अनेक चित्रपटांचं आणि मालिकांचं शीर्षक गीत देखील मॅडमने लिहिलेलं आहे. असं हे चतुरस्र व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी तज्ज्ञ म्हणून लाभलेलं आहे. पुन्हा एकदा मॅडम या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्ते. तर मंडळी, आजचा विषय पुन्हा एकदा सांगते, आजचा आपला विषय आहे दत्तक मुलं आणि मानसिकता. आणि या विषयांतर्गत आपण आपल्या तज्ज्ञांशी चर्चा करणारच आहोत, परंतु या चर्चेमध्ये आपला सहभागही तितकाच प्रार्थनीय आहे. आणि म्हणूनच लगेचच आमचे दूरध्वनी क्रमांक टिपून घ्यायचे. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2490-8050 आणि 2498-8050. मोबाईल धारकांनी त्याचप्रमाणे मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी कृपया 022 हा कोड क्रमांक लावायचा आहे. आणि नेहमीप्रमाणे आमच्या दोन महत्वाच्या सूचना. कृपया प्रश्न विचारत असताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवायचा आहे, जेणेकरून आपला प्रश्न आमच्या तज्ज्ञांपर्यंत व्यवस्थितपणे येऊन पोहोचेल. आणि आजचा विषय आपल्याला कळलेला आहे, त्यामुळे आपले प्रश्न हे विषयाला अनुसरून असावेत अशी नम्र विनंती. पुन्हा एकदा मॅडम या चर्चेमध्ये आपलं स्वागत. चर्चेला आपण सुरुवात करूया. आपण दत्तक पुत्र ही कादंबरी लिहिलेली आहे आणि ती एका सत्यकथेवर आधारित आहे. ती कादंबरी मी वाचलेली आहे.
खरं तर दत्तक पुत्र हा अतिशय जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील असा विषय आहे. तेव्हा या संवेदनशील विषयावर लिहावं असं तुम्हाला का वाटलं, काय कारण आहे त्याला? ते कारण मी सांगते, पण प्रथम एक छोटीशी सुधारणा करते की माझा उल्लेख सातत्याने तज्ज्ञ म्हणून केला गेला. मी तज्ज्ञ नाही, मी एक आई आहे, मी एक आजी आहे आणि मला मुलं खूप आवडतात. तर जेव्हा मी आजूबाजूला खूप अशी दत्तक घेतलेली मुलं आणि मुली बघितली, खूप कुटुंब बघितली, त्यांचं जीवन जवळून बघायचा मला योग आला, त्यावेळेला मला त्यांच्या अंतर्गत गोष्टी बऱ्याच समजल्या. मला त्यांचे मानसिक संघर्ष समजले. आणि एक छोटंसं, आता आपण पुस्तकाचं कव्हर दाखवलं तसं, छोटंसं रोप आपण आणून आपल्या घरात लावतो, त्याला आपल्याकडे रुजवतो, त्याला खत पाणी देतो, एवढंच नाही त्याला आपण प्रेम देतो, आपलं नाव देतो, शिक्षण देतो, संस्कार देतो. आणि अशा ह्या मुलाला रुजवताना खरंच हे रोपटं रुजतं का, खरंच त्या कुटुंबाशी ते मूल समरस होतं का, याचा विचार करता करता अशा अनेक मुलांना बघून, अनेक कुटुंबांना बघून मला असं वाटलं की आजच्या समाजाचा हा एक ज्वलंत प्रश्न आहे. कारण आपण वंचित मुलांना, उपेक्षित मुलांना, गुन्हेगार मुलांना, अनेक मुलांचा आपण विचार करतो, त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे, अपंग मुलं आहेत. परंतु ह्या मुलांचे एक वेगळा घटक आहे आणि ह्या मुलांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा विचार समाजाने आज करायला हवा. कारण एका तऱ्हेने ज्याला आता तू म्हणलीस उदात्त आहे, उदात्तरता आहेच दत्तक घेणं, पण त्याच्याबरोबर दत्तक मुलं घेतल्याने समाज समृद्ध होतो. कारण अनाथाश्रमात त्या मुलांना खूप उज्ज्वल भवितव्य मिळेलच असं काही नाही. त्या मुलांचं भवितव्य त्यांना जर जसं सुरुवातीला तू म्हणलीस तसं हक्काचे आई वडील मिळाले आणि हक्काचं प्रेम मिळालं तर त्या मुलांवरचे संस्कारही वेगळे होतात आणि समाजात एक सुदृढ नागरिक म्हणून ते जगायला योग्य होऊ शकतात. समाजाच्या दृष्टीने सुद्धा हे जे कार्य आहे ते महत्वाचं आहे. आणि मला असं वाटलं या पुस्तकाच्या निमित्ताने आपण लोकांशी संवाद साधावा आणि त्यांना पटवून द्यावं की हे सुद्धा एक जरी अतिशय चांगलं काम असलं, पुण्याचं काम असलं, तरी याचं उत्तरदायित्व समाजावरही तेवढंच आहे. नाही मॅडम, खरंच तुम्ही हे पुस्तक लिहिलात आणि त्या पुस्तकाच्या अनुषंगाने आम्हाला हे एकंदर आयुष्य कसं असतं हे बघता आलं, वाचता आलं. मॅडम, आता हल्ली मुलांना दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे खूपच, तर ज्या पालकांच्या मनामध्ये भावना एवढीच असते की आपल्याला एक मूल हवंय, म्हणजे जर ते एकच मूल असेल तर निश्चितच आपल्याला आपलं मूल हवं. आणि ते जर आपल्याला काही कारणाने स्वतःचं मूल होत नसेल तर आपण एक असं छोटंसं बाळ आपल्या घरात आणावं जे आपलंच होईल, आपण त्याला आपलं नाव देऊ, आपण सगळं काही देऊ जसं आपण आपल्या स्वतःच्या संततीला देतो. तर मला असं वाटत नाही की त्या लोकांच्या मनात, त्या जोडप्यांच्या मनात असा काही दुसरा वेगळा भाव असतो. आणि ज्या जोडप्यांना एक मूल आहे आणि तरीही ते दुसरा मूल किंवा मुलगी दत्तक घेतात, त्यांच्या मनातही एवढंच असतं की आपलं कुटुंब पूर्णत्वाला जावं आणि आपल्या मुलाला एक भावंड मिळावं. म्हणजे मुळात वात्सल्याची, प्रेमाची आणि आपुलकीची हीच भावना लोकांच्या मनात असते. म्हणजे एकमेव भावना सगळ्यांच्या मनामध्ये रुजलेली असते आणि त्या भावनेने हे मूल दत्तक घेतलं जातं. मॅडम, बऱ्याच वेळेला असं होतं ना की स्वतःचं मूल असताना देखील एक मूल दत्तक घेतलं जातं, किंवा काही वेळेला असंही होतं की मूल दत्तक घेतलं जातं आणि त्यानंतर त्या जोडप्याला मूल होतं. आणि असं झाल्यानंतर या दोन मुलांना वागवताना, त्यांना घडवताना या आई वडिलांकडनं काही फरक होतो का? म्हणजे कळत तर कोणी करत नसेल, पण कळत न कळत काही फरक जाणवतो का त्यांच्या वागणुकीमध्ये? मला असं वाटतं की मुद्दाम असं कोणी काहीच करत नाही की आता माझं मला मूल झालंय म्हणून आता तो मुलगा किंवा मुलगी परकी झाली असं होऊ शकत नाही. कारण मुळात जेव्हा मूल घेतलं तेव्हाच त्या आईनी, त्याच वात्सल्याने, त्याच ममतेने ते मूल घेतलेलं आहे. आता उलट ह्या मुलाचं पायगुण म्हणून त्या आईला दुसरं मूल झालेलं आहे, अगदी म्हणजे त्या मुलाचा पायगुण चांगला आहे आणि म्हणून त्या मुलाचं महत्व आणि मान वाढला पाहिजे घरातला असं मला चित्र दिसतं घरोघरी. आणि दुसरं म्हणजे असं की आपली स्वतःची जर दोन मुलं असली स्वतःची, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काही वेळेला त्यांचे स्वभाव बघून किंवा त्यांच्या खोड्या बघून शिस्त लावण्यासाठी आई वडील थोडासा फरक करतात. पण म्हणून तसंच जर आपण शिस्त लावण्याचा प्रयत्न दत्तक मुलाला किंवा मुलीला केला
म्हणजे ते केवळ दत्तक आहेत, ते परके आहेत, म्हणून आई वडील असं करतायत असा अर्थ आजूबाजूचे लोक आणि आपला समाज काढतो. आणि त्या ह्याचे दंश काय म्हणतात त्याला, क्रिटिसिझम किंवा एक टीका टिप्पणी करून त्या कुटुंबियांना, विशेषतः आईला अगदी नामोहरम करून टाकतात हे लोक, की बघा तो असा आहे म्हणून तुम्ही त्याच्याशी असे वागतो, तुमचा असता तर नाही. अशा प्रकारचे जी एक काय म्हणतात त्याला मानसिकता झालेली आहे समाजाची किंवा नातेवाईकांची, ती मला असं वाटतं फार घातक आहे. आणि त्याच्यासाठी आपण हा आज कार्यक्रम मुद्दाम ठेवला आहे की आईला तिचं मूल प्रिय आहे, एकदा ते मूल आपलं म्हटलं, ते माझ्याकडे आलं आणि ते माझं झालं की मग तुझा भाव कसला. म्हणजे लोकांची ही जी मानसिकता आहे त्यामुळेच किंबहुना या आईचा किंवा मातेचा मानसिक संघर्ष सुरू होतो फारच, आणि खूप कुचंबणा होते त्या आईची. आणि दरवेळेला तिला असं वाटतं की मी रागवू की नको, शिस्त लावू की नको, कारण काय म्हणतील लोक, काय म्हणतील. विशेषतः जर त्या मुलाला सांगितलं गेलं असेल की तुला दत्तक घेतलेलं आहे, तर मग तो मानसिक संघर्ष किंवा मानसिक कुचंबणा आणखीन वाढत जाते. कारण त्या मुलाच्याही मनात येतं, माझ्या एका ओळखीच्या कुटुंबामध्ये असं झालं की त्या तो मुलगा 8-10 वर्षाचा झाल्यानंतर त्याला सांगितलं गेलं की तू दत्तक घेतलेला आहेस, आणि मग त्यांनी काहीतरी कहाणी रचून सांगितली की तुझे आई वडील गरीब होते किंवा त्यांना जमत नव्हतं म्हणून आम्ही तुला घेतलं वगैरे. परंतु त्या मुलाच्या मनात लगेच असुरक्षितता आली. आणि जेव्हा त्या मुलाला त्याच्या वडिलांनी, म्हणजे दत्तक घेतलेल्या कुटुंबातल्या वडिलांनी त्याला शिस्त लावायचा प्रयत्न केला, तो पटकन त्यांना बोलून गेला की मी परका आहे, मी दत्तक आहे, म्हणून तुम्ही मला ही शिस्त लावताय, मी तुमचा असतो तर तुम्ही मला असं रागवलं नसतात. तर जेव्हा मी ही गोष्ट ऐकली, तेव्हा माझ्या मुलीकडनं मी ऐकली, तेव्हा मी तिला विचारलं की मग त्यावेळेला त्या बाबांनी काय केलं ग, तेव्हा ती मला म्हणाली की एक क्षण तो अगदी स्तब्ध झाला बाबा, की ह्याच्या मनात असा विचार येऊच कसा शकतो, पण दुसऱ्या क्षणी त्याने आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलाला मारावयाशी त्याला एक जोरदार थोबाडीत लावून दिली. मी म्हटलं बाप रे, मग पुढे काय झालं? तर ती म्हणाली काही नाही, तो मुलगा धावत वडिलांच्या जवळ आला, त्यांच्या गळ्यात मिठी घालून रडायला लागला आणि तो म्हणला सॉरी बाबा, मी असं बोलायला नको होतं. कारण त्यालाही कळलं की आपल्या आईबाबांनी आपल्याला सगळं काही दिलं आहे, पण आपणच त्यांच्या त्या एका गोष्टीवर बोट ठेवून त्यांना आपण एक प्रकारचं ब्लॅकमेल करतो आहोत. तर हे खूपच होतं प्रत्येक घरामध्ये की आई वडिलांना काय शिस्त लावावी, कशी शिस्त लावावी, आणि जर मुलाला कळलं असेल तर आणखीनच मग ते नवीन समस्या निर्माण करू शकतो. म्हणजेच या कथेमध्ये तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्या मुलाच्या हातून चूक झाली आहे खरी, पण त्या चुकीचं परिमार्जन त्याने केलं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. अगदी निश्चितच. मॅडम, तुम्ही जी कथा लिहिलेली आहे ती कथा वाचताना माझ्या एक लक्षात आलं की बऱ्याचदा ही दत्तक मुलं जी असतात ती आईच्या गर्भामध्ये असतात, हा वेगवेगळ्या त्रासांमधनं गेलेली असतात. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर अभिमन्यूची जी कथा आहे की गर्भसंस्कार वगैरे आपण जे काही वाचलेले आहेत, तर असा परिणाम होतो का, किंवा तुमचं या बाबतीतलं एकंदर निरीक्षण काय आहे? अगदी निश्चितच होतो. अभिमन्यूची कथा काही अशी म्हणजे नुसती ऐकीव नाहीये, तर शास्त्रोक्त पद्धतीने विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की गर्भात असताना मुलावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार होत असतात, आणि ज्या मुलींना ही मुलं आपली टाकून द्यावी लागतात त्या कुठल्या तरी संकटातनं जात असतात, त्यांच्यावर विविध प्रकारचे अत्याचार केले जातात, त्यांना उपाशी ठेवलं जातं, मारहाण केली जाते, ते मूल पाडण्यासाठी त्यांच्या बाबतीत आग्रह धरला जातो. आता हा सगळा हिंसाचार मानसिक आणि शारीरिक जेव्हा ती मुलगी सोसत असते आणि त्याच्यानंतर ते मूल नाईलाजानी आई झाल्यावर अनाथाश्रमात देऊन टाकते, त्यावेळेला तिला अतोनात त्रास होतो, पण तो त्रास आपल्याला दिसतो. पण गर्भात असताना मुलाला झालेला हा त्रास, त्या हिंसाचाराचा, त्या यातनांचा त्रास आहे, तो त्याच्या नकळत त्याला झालेला आहे. आणि म्हणून मूल जन्मल्यानंतर जेव्हा ते कुठल्या कुटुंबाने दत्तक घेतल्यानंतर आईजवळ येतं, तेव्हा त्याच्या नकळत त्याच्या मनात एक प्रकारचा दुरावा असतो, एक प्रकारचा राग असतो, कारण त्याला हे माहीत असतं की आपण आपल्या आईने आपल्याला त्रास दिलेला आहे, पण ती कुठली आई हे काही त्याला सांगता येत नाही. त्यामुळे जी आई त्याच्यासमोर असते त्या आईशी थोडासा तो त्याच्या मनात एक तेढ असते. आणि म्हणून तुम्ही बघाल खूप कुटुंबांमध्ये
आणि अगदी आपली मुलं असली तरी सुद्धा आई म्हटली की ती मुलं थोडीशी वेडीवाकडी वागतातच, पण ह्या मुलांच्या मनात असतं. आणि मग खूप वेळेला अशा मुलांना सायकॉलॉजिस्टकडे नेऊन म्हणा किंवा हिप्नोथेरपी करून म्हणा असं त्यांना सांगण्यात येतं आई वडिलांना, कारण आई पण निराश होऊन जाते की आपण एवढं प्रेम करतोय, आपण एवढं सगळं देतोय, पण ह्या मुलाला का मी आपली वाटत नाहीये. तर तो जो त्याच्या मनावर झालेला आघात आहे गर्भात असताना, त्या आघाताचं परिमार्जन व्हायला वेळ लागतो. तो आघाताच्या त्या खुणा आहेत, त्या जखमा आहेत, त्या हळूहळू हळूहळू दूर व्हायला लागतात. आणि मग ते मूल आपल्या आई वडिलांशी किंवा आपल्या नवीन कुटुंबाशी जोडलं जायला लागतं. नक्कीच मंडळी, तुम्ही बघताय आज मॅडम आपल्याला जे मार्गदर्शन करताय ते एक लेखिका म्हणून करत नाही आहे, तर मायेचं ममत्व त्यांच्या शब्दांमधनं पाझरत आहे. मॅडम आपण बोलत होतो त्याप्रमाणे हे जे दत्तक मूल असतं, त्या दत्तक मुलांना शारीरिक किंवा मानसिक समस्या असतात असं मी ऐकलंय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, थोडस त्याच्यावर प्रकाश टाका. मी आताच सांगितल्याप्रमाणे जेव्हा मूल ते गर्भात असतं आईच्या, त्यावेळेला तिला जो हिंसाचार सहन करायला लागलेला असतो, उपास तापास काढायला लागलेले असतात, लोकांची बोलणी ऐकायला लागलेली असतात, अगदी आई वडील सुद्धा तिला नको जीव करतात की ते मूल पाड, तो गर्भ पाड, अशा तऱ्हेने तिची जी कोंडी झालेली असते, त्याच्यामुळे निश्चितच बऱ्याच मुलींच्या बाबतीत त्या गर्भाचं पोषण नीट होत नाही, कुपोषणाची ही मुलं शिकार होतात आणि मानसिकदृष्ट्या शारीरिक हिंसाचाराची होतात. आणि त्याच्यामुळे हे मी अनेक ठिकाणी बघितलं आहे की अशी जी मुलं असतात त्यांना सुरुवातीला खूप आधाराची गरज असते आणि बहुतेक सगळी कुटुंब त्यांच्या वैद्यकीय गरजांकडे लक्ष पुरवतात, त्यांना विविध प्रकारच्या समस्या असतात. अर्थात मी असं म्हणणार नाही की फक्त त्यांनाच असतात, आपल्या मुलांनाही असतात. बरीचशी मुलं खूप आजारी आणि अशी जन्मतात की त्यांना सुरुवातीपासूनच वैद्यकीय सुविधांची आवश्यकता असते, पण या मुलांच्या बाबतीत खरोखरच अन्याय घडलेला असतो आणि त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एक प्रकारचा कमकुवतपणा आलेला असतो. आणि तो कमकुवतपणा घालवण्यासाठी आणि त्याच्याबरोबर त्यांच्या मनात जी असुरक्षिततेची भावना आहे ती घालवण्यासाठी त्या कुटुंबाला आपल्या मुलाला आपण गृहीत धरतो आणि बऱ्याच गोष्टी करून जातो, पण ह्या मुलांच्या बाबतीत आई वडिलांना फार दक्ष राहावं लागतं, त्यांना आउट ऑफ द वे जाऊन त्या मुलावर प्रेम करावं लागतं आणि त्याला कायम हे सांगावं लागतं की बाळा तू आमच्याजवळ सुरक्षित आहेस. म्हणजे ही भावना त्यांच्यामध्ये जागवणं खूप महत्वाचं आहे. मॅडम आता जेव्हा आपण नवीन पिढीचा विचार करतो त्यावेळेला सेलिब्रिटीज जे आहेत ना, ते सेलिब्रिटीज म्हणजे नवीन पिढीचा आरसा आहे, त्यांच्याप्रमाणे वागावं असं त्यांना वाटतंय. आणि आताच्या बऱ्याच सेलिब्रिटीजनी दत्तक मुलं घेण्याचा ट्रेंड सुरू केलाय, पायंडा घातलाय जो खूप चांगला आहे, तर ज्या आणि त्यातही मुलींना दत्तक घेण्याचं प्रमाण जास्त आहे, तर मुलांना जो अनुभव येतो त्यापेक्षा मुलींना येणारा अनुभव काही वेगळा असतो का? असं म्हणतात की पूर्वी म्हणजे आता पूर्वीचं सगळीच मानसिकता बदलली आहे आणि मुलांपेक्षा मुली प्रिय झाल्या आहेत, कारण मुली आई वडिलांना कधीच विसरत नाहीत, त्या आई वडिलांशी कायम जोडलेल्या राहतात. मुलाचं लग्न झालं की मुलगा थोडासा परका होऊन जातो अशी एक भावना समाजात रुजायला लागली आहे आणि त्यामुळे लोकांना मुली फार आवडतात आणि त्यांना असं वाटतं की मुलीच दत्तक घ्याव्यात. दुसरं म्हणजे लहान मुलगी आली की एक छोटीशी बाहुली आल्यासारखं असतं, आपण तिला सजवतो नटवतो, तर असं एकूण सगळं जीवन आपलं आयुष्यच आनंदाने भरून जातं म्हणून मुली घेतात. आणि त्याच्यामध्ये काही गैर नाहीये, जसं पूर्वी एकेकाळी मुलाला महत्व होतं, आता मुलीला महत्व आलं, त्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे. बेटी धनाची पेटी म्हणतात ते अगदी खरं आहे. मॅडम बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलाला दत्तक घेतलं जातं आणि बऱ्याच वेळेला पालकांची इच्छा असते की मुलाला सांगावं की आपण तुला दत्तक घेतलेलं आहे. काही वेळेला असं वाटतं की आपण जर सत्य सांगितलं तर हे मूल आपल्यापासून दूर जाईल, आपल्याला दुरावेल, तर हे सत्य सांगणं योग्य आहे का किंवा त्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत? सत्य सांगायला तर पाहिजे आणि त्या मुलाला आपण त्याच्यापासून काही लपवलं नाही पाहिजे हे तर खरं आहे. कारण असंही होतं की आपण त्या मुलाशी नाही बोललो तरी दुसरं कोणीतरी त्या मुलाला सांगतं आणि दुसऱ्या कोणीतरी मुलाला सांगणं हे फार घातकी आहे. कारण त्या मुलाला आई वडिलांकडनंच कळणं योग्य आहे की बाबा आम्ही तुला दत्तक घेतलेलं आहे, कारण नाहीतर दुसऱ्यांकडनं कळलं तर त्याचा विपर्यास जास्त होतो. त्या मुलाच्या मनात एक प्रकारची पुन्हा असुरक्षिततेची भावना येते की ह्या लोकांनी मला फसवलंय, या लोकांनी माझी प्रतारणा केली आहे.
त्याच्यामुळे त्या मुलाच्या मनात असं येऊ नाही म्हणून सांगणं आवश्यक आहे. पण काही काही वेळेला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्या मुलाला जर आपण त्या मानसिक आणि शारीरिक हिंसाचारातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहोत त्याच वेळेला जर तुम्ही नेमकं त्याला सांगितलं, मग भलेही तुम्ही श्रीकृष्णाची गोष्ट सांगा नाही तर सीतेची गोष्ट सांगा की ती जनकराजाची दत्तक पुत्री होती, किंवा पांडवांच्याचा उल्लेख करा किंवा कर्णाची कथा सांगा, पण त्यावेळेला ते मूल ते ऐकून घ्यायला आणि ते मनात जिरवायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे काही काही वेळेला मुलं बिथरतात. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे काही जणांना शारीरिक व्याधी निर्माण होतात, काही जणांची झोप उडते किंवा अभ्यासात एकदम मागे मागे पडायला लागतात आणि त्यांना असं सतत मनात यायला लागतं. म्हणजे सगळ्या मुलांच्या मनात एक गोष्ट प्रामुख्याने येते ती अशी की तुम्ही मला दत्तक घेतलं, मी चांगल्या घरात आलो, हे तुम्ही चांगलं केलं, तुमच्या आनंदासाठी तुम्ही मला घेतलं, पण तुम्ही मला चांगलं जीवन दिलं. पण त्याच्याबरोबर एक पण असतो आणि त्या मुलाच्या मनात एक सतत एक गोष्ट येत राहते की माझ्या आईने मला का टाकलं, माझ्या आईने जन्मताच माझ्या कपाळावर हा शिक्का का मारला की तू नाकारला गेलेला आहेस, यू आर रिजेक्टेड, असा शिक्का आईने का मारला. आणि बहुतेक मुलांना जेव्हा हे सांगतो आपण तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया ही असते की मला माझ्या आई वडिलांना भेटायचंय. आपण वाचतो पेपरमध्ये सुद्धा की किती मुलं फॉरेनला गेलेली सुद्धा अनेक वर्षांनी पुन्हा आपले मूळ आई वडील शोधायला, मूळ जन्मस्थान शोधायला परत येतात आणि नाना प्रयत्न करून ते शोधून काढतात. पण एकदा असाच एका मुलाला ज्यांना सांगितलं होतं आई वडिलांनी, त्या मुलाला तिने विचारला आईनी की तुला का तुझ्या आईला भेटायचंय, आता ती म्हणजे तू आता आमचाच आहेस ना, तर आता तुला तिकडे का परत जायचंय. त्याच्यावर त्या मुलाने दिलेलं उत्तर खरोखरच हृदय हेलावून टाकणारं होतं. तो म्हणला मला फक्त आईला एवढंच विचारायचंय की तू मला का टाकलंस. आणि मला असं वाटतं की ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे की कुठल्याही माणसाला आपण नाकारले गेलेले आहोत, आपण टाकून दिलेले आहोत, जन्मताच आपल्याला आपली आई सोडून गेली हे सहन होत नाही. आणि मला वाटतं एक स्त्री म्हणून आपल्यालाही हे सहन होत नाही. आणि म्हणून त्या मुलांना सांगायची एक योग्य वेळ यावी लागते की कुठल्या वेळी त्या मुलांना सांगावं. अशीही बरीच कुटुंब मला माहिती आहेत की ज्यांनी सांगितलंच नाही त्या मुलांना. माझी एक मैत्रीण आहे, तिची आता मुलगी लग्नाला आली आहे पण तिला सांगितलं नाही आणि तिने अर्थात ती खबरदारी घेतली की कोणालाही कोणी तिला जाऊन काही कानात सांगणार नाही की बाबा तू अशी दत्तक घेतलेली आहेस. पण प्रत्येक ठिकाणी असं जमेल असं मला वाटत नाही, कारण लोकसुद्धा फारच विचित्र असतात. ते मुद्दाम जाऊन त्या मुलाला सांगतील किंवा रागाच्या भरात त्या कादंबरीत एक असा उल्लेख आहे की तो मुलगा पाळणा घरात आहे आणि त्या पाळणा घराची बाई रागाने तो मुलगा तिला मारतो, त्याचा जरा तो संतापी आहे, संतापनावर झाल्यावर तो मारामारी करतो आणि अर्थात सगळीच मुलं मारामारी करतात, सगळीच मुलं असं द्वाडपणा करतात, पण ती बाई त्याला पटकन बोलून जाते, तिला माहीत असतं की हा दत्तक घेतलेला आहे, की तुम तो गंदी नाली के किडे हो, तुम्हारे माँ बाप तुमको घर से फेंक देंगे बाहर. आता तुम्ही कल्पना करा की असं एक मूल आहे ज्याच्यावर असा तुम्ही आघात करता आणि म्हणता की तू तर गंद्या नालीतला किंवा गटारातला आहेस पण तुझे आई वडील तुला फेकून देणार आहेत, त्यावेळेला त्या मुलाची मानसिकता काय होत असे आणि त्यावेळेला त्या आईचं हृदय कसं पाणी पाणी होत असे की अरे आपण रक्त आणि प्रेम शिंपून या मुलाला मोठं करतो आहोत आणि अशा वेळेला बाहेरची माणसं अशा प्रकारचे आघात करायला लागली. तर तो मुलगा हादरून जातो, त्याचं सगळं आयुष्य, त्याचं सगळं अस्तित्व उद्ध्वस्त व्हायला लागतं आणि त्यावेळेला त्या आईला पुन्हा त्याला एकदा जवळ घेऊन पुन्हा त्याला एकदा ममतेचं आश्वासन द्यायला लागतं की बाबा रे तू आमचा आहेस आणि तू कायम आमचा आहेस आणि तुला कोणी काही म्हणलं तरी आम्ही तुला, हे घर तुझं आहे, ही माणसं तुझी आहेत, आम्ही तुझे आहोत, हे सतत आश्वस्त करणं, सतत आपण ज्याला रिअश्युअरन्स म्हणतो ते देणं फार महत्वाचं आहे. म्हणजेच मॅडम सगळ्या समाजाने या दत्तक मुलांबद्दल थोडस संवेदनशील होणं गरजेचं आहे. मॅडम आपली चर्चा खूप चांगली चालली आहे परंतु कार्यक्रमामध्ये पहिला फोन आलेला आहे, आपल्या अनुमतीने तो घेते. शलाका गाडगिळ बोलतायत कल्याणहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी शलाका गाडगिळ कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. आज खरं सांगायचं तर या हा विषय इतका उत्कृष्ट घेतलेला आहे आणि व्यक्तिमत्व देखील आपल्याकडे अतिशय उत्तम उत्तुंग व्यक्तिमत्व आपण बोललं त्याबद्दल अभिनंदन.
आणि मला असं विचारायचं आहे की पहिला प्रश्न असा आहे की दत्तक मूल आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी ते दत्तक मूल किती वर्षाचं झाल्यानंतर त्याला ह्या गोष्टी समजावून सांगाव्यात की असं असं आहे की जेणेकरून ते दोन्ही परिस्थिती निर्माण होऊ शकतात की एखादं ते म्हणजे सैर्भय्यही होतं हे ऐकल्यानंतर किंवा एखादं ते ऍक्सेप्टही करतं म्हणजे दोन्ही प्रकार घडू शकतात तर ते त्यांना कशा प्रकाराने आणि कितव्या वर्षी साधारणपणे सांगावं आणि दुसरं असं माझा प्रश्न आहे की म्हणजे ही घडलेलीच घटना आहे की माझी एक मैत्रीण आहे तिने तिच्या वयाच्या 40व्या वर्षी दत्तक घेतल्यामुळे तिला 6 वर्षाची मुलगी दत्तक घ्यावी लागली आणि ती जी 6 वर्षाची मुलगी दत्तक घेतली तिला लहान 2 बहिणी त्याच दत्तक विधानसभा याच्यात होत्या अनाथाश्रमात तर त्या 2 बहिणी तिच्या आधी एक 4 वर्षाची 2 वर्षाची त्या आधी दत्तक गेल्या तिच्या समोर आणि ही 6 वर्षाची असल्यामुळे ही उशिरा गेली तर ही 6 वर्षाची असल्यामुळे हिला हे कळून चुकलं की हे आपले खरे आई वडील नाहीयेत तरी देखील ती त्यांच्याकडे गेली त्या आई वडिलांनी देखील तिचं सगळं केलं खरोखर अगदी उत्तम प्रकारे केलं पण त्या मुलीचा आजपर्यंत देखील हाच अट्टा असेल की मला माझ्या या 2 बहिणींची गाठ घालून द्या आणि ते ज्या अनाथाश्रमाने ज्या ठिकाणी त्या 2 मुलींना दत्तक दिलंय ते अनाथाश्रम सांगते आम्ही पत्ते देणार नाही तर त्यामुळे ती मुलगी म्हणजे त्या आई वडिलांना त्रास देते तर अशा परिस्थितीत तिला कसं काय समजावून सांगायचं. धन्यवाद मॅडम प्रश्न विचारल्याबद्दल. काय सांगाल मॅडम शाला? पहिला प्रश्न काय होता त्यांचा की कुठल्या वयात मुलांना सांगावं? तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे खरं तर सगळी परिस्थिती बघून आपल्याला ठरवावं लागतं. साधारण एक 5 वर्षाचं मूल झालं की त्याला समजायला लागलं की आई वडील सांगायचा प्रयत्न करतात कथेतून. म्हणजे सर्वांची आवडती कथा तर कृष्णाचीच असते नेहमी. तर कथेतून ही गोष्ट सांगायचा प्रयत्न करतात हळूहळू त्या मुलाच्या मनात रुजवायचा प्रयत्न करतात. आणि तरीसुद्धा जसा आजही श्रीकृष्ण यशोदेचा कान्हा म्हणून ओळखला जातो तसा तू आमचा आहेस असं त्याच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतात. पण त्याच्यामुळे कुठल्या वयात सांगावं पण काही वेळेला काही कुटुंबातली परिस्थिती वेगळी असते. आत्ता मगाशी जसं तू म्हणालीस की त्या मुलाच्या पाठोपाठ किंवा मुलीच्या पाठोपाठ नवीन एक अपत्य जन्माला आलं तर मुळातच ही भावंडातली जी एक प्रकारची असूया असते ती खूप असते की आता कारण आधी प्रेम एकट्याचं होतं आता ते विभागलं जातं त्याच्यामुळे या असूयेपोटी सुद्धा ती मुलं थोडी स्थिरावायला वेळ घेतात की पटकन आलेलं जे भावंड असतं त्याला ते स्वीकारत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की अर्थात ते मूल लहान असल्यामुळे आई वडील त्याच्याकडे जास्त लक्ष देतात किंवा त्याला सारखे उचलून घेतात तर त्या मुलाच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता परत परत वर यायला लागते. त्याच्यामुळे तुम्हाला प्रसंग बघून त्या मुलाची परिपक्वता बघूनच तुम्हाला त्याला सांगायला पाहिजे. त्याला अशी काही वयोमर्यादा आपण घालू शकत नाही की त्याला याच वर्षी सांगा किंवा त्याच वर्षी सांगा. दुसरा मुद्दा तुम्ही ताई सांगितलात की त्या बहिणी वेगवेगळ्या घरात अडॉप्ट होऊन गेल्या आणि त्या मुलीला आपल्या बहिणींना भेटायची खूप इच्छा आहे. मला वाटतं हे खूप स्वाभाविक आहे कारण शेवटी सेन्स ऑफ बिलॉंगिंग ज्याला म्हणतो आपलेपणा माझं स्वतःचं असं कोणीतरी मला हवं आहे या जगामध्ये माझे आई वडील हवे आहेत माझी भावंड हवी आहेत आणि त्याच्यासाठी आपण जगभर फिरलो तरी सुद्धा बघा आपली जी ज्याला आपण रक्ताची ओढ म्हणतो ती ही असते की आपलं कोणीतरी आहे आणि आपण कोणाचे तरी आहोत हे प्रत्येक माणसाला हवं असतं. आणि त्या मुलीला त्या संस्थेने जरी बहिणींचे पत्ते नाही दिले तरी हल्ली इंटरनेटमुळे आणि इतर अनेक गोष्टींमुळे शोध काढणं खूप सोपं झालंय. बरीच मुलं शोधून काढतात. या आई वडिलांनी तिला मदत केली तर तेही त्या बहिणींना शोधून काढू शकतील असं काही अगदी कठीण आहे असं नाही. आणि मला असं वाटतं की त्यांनी जरूर भेटावं कारण त्या भेटण्याने त्यांचे आपसातले जे नाती आहेत ती घट्ट होतील आणि त्या मुलीला एक प्रकारचा रिअश्युरन्स तिला एक ती आश्वस्त होईल मनात की जशा ह्या 2 बहिणी माझ्या आहेत तसेच हे आई वडीलही माझे आहेत. आणि हा सगळा जो आहे ना ही प्रेमाची किमय आहे आणि ह्या प्रेमाच्या किमयेने तुम्ही त्या मुलीच्या किंवा मुलाच्या मनातली असुरक्षितता घालून त्याला पुन्हा एक नवीन ऊर्जा देता नवीन प्रेरणा देता की खरोखरच तू आमच्याकडे आलास किंवा तू आमच्याकडे आलीस आमचं जीवन समृद्ध झालं तुझंही जीवन आनंदाने भरून जाऊ दे. म्हणून खूप छान सल्ला आम्हाला सगळ्यांनाच तुम्ही देताय. आम्हाला एक नवीन प्रकारे विचार करायला तुम्ही आज प्रेरित करताय. मॅडम आपण मगाशी बोलत होतो की दत्तक घेतलेलं जे मूल आहे त्याला सत्य सांगावं किंवा कधी सांगावं या संदर्भात आपण चर्चा केली पण हे सत्य ज्यावेळेला त्या मुलाला किंवा मुलीला कळतं त्यावेळेला नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय होते किंवा शांत होतात का किंवा बंडखोर होतात का? काय तुमचा अनुभव काय आहे काय सांगाल आपल्याला? नाही काही मुलं शांत तर कोणीच होत नाही
कारण सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या मनात असं येतं की अरे बापरे, म्हणजे मी तुमच्यातला नाही, मी तुमचा नाही, मी परका आहे, मी बाहेरून आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की माझ्या आईने मला का टाकलं, हा प्रश्न त्यांना इतका छळायला लागतो, इतका सतावायला लागतो. आणि म्हणूनच आत्ता आधीच्या त्या मॅडमनी विचारलं की मग त्या मुलीला आपली आई वडील नाही तर निदान बहीण तरी भेटावी असं वाटायला लागतं. तर पहिली प्रतिक्रिया माणसाची हीच असते की शांत तर असणं शक्यच नाही आहे. फक्त काही मुलं जेव्हा त्यांना सगळं सत्य समजतं किंवा त्यांना ज्या लोकांनी अडॉप्ट केलंय, दत्तक घेतलंय, त्यांनी जेव्हा सगळी परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर काही मुलं परिस्थितीशी तडजोड करतात. विशेषतः मुली फार पटकन तडजोड करतात की ठीक आहे आणि आम्ही आणलं तुला आमच्या आनंदासाठी, पण आता तू आमचीच आहेस किंवा आमचाच आहेस, आमचंच नाव तू लावतो आहेस किंवा लावते आहेस. त्या मनाने मग काही मुलं मात्र बंडखोर होतात, कारण ती सैरभैर होतात आणि त्यांना असं वाटतं की हे सगळंच खोटं आहे, हे सगळंच म्हणजे कशावरनं, ही माणसंही मला उद्या बाहेर काढणार नाहीत, माझ्या हातनं काही अशी आगळी घडली तर कशावरनं ही माणसं मला पुन्हा परकं करणार नाहीत. तर ही असुरक्षिततेची भावना मला वाटतं फक्त दत्तक मुलांमध्ये असते असं नाही, आपल्या सगळ्यांमध्ये ही असुरक्षिततेची भावना थोड्याफार प्रमाणात कायम असते. पण ह्या मुलांना फार लहान वयात सत्य समजल्यानंतर त्यांचं थोडंसं हादरून जाणं अगदी साहजिक आहे असं मला वाटतं. मला वाटतं की त्यासाठी आपल्या मुलाला सतत माझं तुझ्यावर प्रेम आहे हे शब्दांमधून देखील दाखवावं लागतं, दाखवणं गरजेचं आहे, आश्वस्त करावं लागतं त्या मुलाला. नक्कीच मॅडम. कार्यक्रमामध्ये पुढचा फोन आलेला आहे, गायत्री ढमडरे बोलतायत ठाण्याहून. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार नीला सत्यनारायण मॅडम. मी गायत्री ढमडरे ठाण्यावरून बोलते. हा बोल बोल. मला समाजाला एक सांगायचं आहे की आज नीला सत्यनारायण मॅडम जे बोलतात ते त्यांनी कृतीमध्ये केलंय आणि हे माझ्या स्वतःच्या बाबतीत मी अनुभवलेलं आहे. माझे जेव्हा मिस्टर 2003 एक्सपायर्ड झाले तेव्हा मला समाजाने काही एक आधार दिला नाही. मी स्वतः अंध आहे आणि माझी मुलगी देखील अंध आहे. मला समाजाने सांगितलं की तू तुझ्या मुलीला दत्तक दे, तू तिचं काही पालन पोषण करू शकणार नाही. मात्र मी श्रद्धानंद आश्रमामध्ये गेले आणि दरम्यान नीला सत्यनारायण मॅडमशी संपर्कात आले, त्यामुळे त्यांनी माझा प्रश्न हाताळला आणि त्या म्हणाल्या तुला या प्रश्नातून कसा मार्ग पाहिजे. तेव्हा मी सत्यनारायण मॅडमना म्हटलं मला एक चांगली आई बनायचं मॅडम, माझी आणि माझ्या मुली मधली आश्रमातली भिंत बाजूला करून द्याल का प्लीज. तेव्हा मॅडम म्हणाल्या तू काळजी करू नको, तू चांगलं शिक्षण घे. त्यांनी मला शिक्षण दिलं, मार्गदर्शन दिलं, स्पर्धा परीक्षांमध्ये बसायची संधी दिली, त्याचे रीडर रायटर पुरवले आणि मला वनविभागात नोकरी लागली. मी हँडीक्राफ्ट कोट्यातून वनविभागामध्ये आज गेली 12 नोकरी करते आहे आणि माझी मुलगी आज समाजामध्ये सर्वसामान्यांप्रमाणे जापनीज लँग्वेज आणि कॉमर्स घेऊन सोमया कॉलेजमध्ये 12 इयत्तेचा अभ्यास करत आहे आणि त्यांनी माझं परत लग्न लावून दिलं. आज मी अजून एका मुलाची आई आहे. म्हणजे हे जे काही माझं गेले 12 तप आहे हे नीला सत्यनारायण मॅडमच्या कष्टामुळेच आहे. खरं सांगते गायत्री ताई, तुमच्या मातृत्वाला आणि मॅडमच्या कार्याला एक मनापासून सलाम करावं असं वाटतोय. नाही पण गायत्री माझी मानसकन्याच आहे. हा म्हणजे खूप छान, म्हणजे तुम्ही जे समाज कार्य करता त्याबाबत आम्हालाही मिळालेली अतिशय बोलकी प्रतिक्रिया आहे. मॅडम मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की ज्यावेळेला दत्तक मुलाला घेतलं जातं तेव्हा त्या मुलाला आणि त्यांच्या कुटुंबियाला सगळ्यांना समाजाचा आधार हवा असतो हे आपल्याला कथेतनं कळलेलं आहे. पण या मुलाला शाळेमध्ये किंवा मित्र परिवाराकडनं अशाच प्रकारच्या संवेदनांची गरज असते, अपेक्षा असते, तर त्या संदर्भात आपण जागरूकता कशी करू शकू, कशी ही संवेदनशीलता आणू शकू. त्यांना टोमणे मारले जातात किंवा फोन येतोय का, आवाज येतोय, बोला बोला तुम्ही. लहान मुलं असतानाच त्यांना बाहेरून म्हणजे समजा मारामारी झाली, रागवारागवी झाली, भांडणं झाली, तर त्या मुलाला म्हटलं जातं की असं आहे तसं आहे. त्या पुस्तकात एक कथा आहे
की हा मुलगा मोठा झालेला आहे आणि हॉस्टेलमध्ये राहतोय आणि हॉस्टेलमध्ये मारामारी झाल्यानंतर मोठी झालेली मुलं त्याला म्हणतात की तू कुठल्या तू कशाला मी खानदानाचं नाव काढणार आहे म्हणून बोलतोस, तुझं कुठे खानदान आहे, तू तर परका आहेस, तू तर उपरा आहेस, तू तर असा बाहेरून फेकला गेलेला असा उचलून आणलेला आहेस. तर मला वाटतं की हे सगळं जे आहे ना हे समाजाने ह्या बाबतीत खूप जागरूक राहायला हवं की सतत एखाद्या माणसाला त्याचं हे सांगणं की तुझा जन्म असा झाला, तुला दत्तक घेण्यात आलं, तू तर उपरा आहेस, याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतं असं मला वाटतं. त्याच्या उलट तुम्ही जर त्याला सामावून घेतलं, तुम्ही त्याला म्हटलं की तू आमचाच आहेस आणि भांडणात इतर काही बोला ना, पण हे काढायची काय गरज आहे. किंवा लहान मुलं मी परवा बोलताना ऐकलं की एक मुलगा म्हणला की तू तुझ्या आईच्या गर्भातनं नाही जन्मलास, आता हे बोलण्याची काय गरज आहे. मग ते मूल विचलित होतं, मग ते आईच्या मागे लागतं आणि विचारायला लागतं की म्हणजे काय, मी का तुझ्या गर्भातनं आलो नाही, माझी जर बहीण आली, माझा दुसरा भाऊ आला तर मी का तुझ्या गर्भातनं आलो नाही. तर मला असं वाटतं की आजचा जो कार्यक्रम आहे तो या सामाजिक जाणीवेसाठी आहे की अशा प्रकारचं बोलणं, अशा प्रकारचं वागणं, किंवा मगाशी मी सांगितलं पाळणाघराच्या बाईंनी त्या मुलाला असं म्हणणं, या सगळ्या गोष्टी खरोखरच नकारात्मक आहेत आणि त्यांनी फक्त मानसिक त्रास होतो, त्यांनी फक्त मुलं बिथरतात. त्यासाठी समाजाने या बाबतीत खूप जागरूक राहायला पाहिजे. आपण कसं सांगतो की अपंग मुलं असली तर आपण आपल्या मुलांना कसं शिकवतो की त्याला तू तिरळ आहे म्हणू नको, आंधळ आहे म्हणू नको, लंगडा आहे म्हणू नको, त्याचे गुण बघ. तसंच आपण या बाबतीतही जी दत्तक घेतलेली मुलं आहेत आणि आपल्याला माहीत आहे की ते मूल दत्तक आहे, त्यांच्या त्या व्यंगावर म्हणजे त्या समाजाच्या दृष्टीने की तुम्ही उपरे आहात, त्या उपरेपणावर बोट ठेवण्याची काही गरज नाही आहे. कारण ते मूल आता पूर्णतया त्या कुटुंबात रमलेलं आहे, त्या कुटुंबाचा एक हिस्सा बनलेला आहे, त्यांचं नाव तो मुलगा किंवा मुलगी लावते, त्याच्यामुळे असं त्याच्या उपरेपणावर बोट ठेवणं मला तरी फार चुकीचं वाटतं. कारण ह्याच्यातनं खूप चुकीचा संदेश मुलांमध्ये जातो आणि आपण त्यांना निरोगी मनाची मुलं बनवण्याच्या ऐवजी कमकुवत बनवत आहोत. नक्कीच मॅडम, म्हणजेच आपण समाज म्हणून ज्या वेळेला विचार न करता काहीतरी प्रतिक्रिया देतो त्या प्रतिक्रियांचा या मुलांवर खूप घातक परिणाम होतो, त्यांचं आयुष्य काही वेळेला बर्बाद देखील होऊ शकतं. त्यामुळे एक समाज म्हणून आपल्याला अधिक सजग राहणं खूप गरजेचं आहे. मॅडम, तुम्ही ही जी कथा लिहिलेली आहे त्या ती कथा वाचल्यानंतर या दत्तक कुटुंब जी मंडळी दत्तक मुलाला घेतात त्या कुटुंबाविषयी निश्चितच आदर सगळ्यांचा वाढतोय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला आलेल्या प्रतिक्रिया पण अशाच आहेत की आपण आतापर्यंत कसं की कोणी मूल दत्तक घेतलं की अरे वा तुम्ही छान काम केलं, तुम्ही एक देवाला आवडणारं काम केलं असं आपण बोलतो आणि सोडून देतो. पण या इतर बाबतीत आपण जागरूक राहणं किंवा त्या मुलाला काही समस्या असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, तर त्या बाबतीत आपण थोडासा धीर दाखवणं, पेशन्स दाखवणं गरजेचं आहे की ठीक आहे त्या मुलाला आपण सगळ्यांनी मिळून बाहेर काढू. आणि काय आहे की फक्त आई वडील किंवा आई स्पेशली त्या मुलाला मायेचा हात देऊन किंवा आपल्या पदराखाली कायम ठेवू नाही शकत. तर तो जेव्हा समाजात वावरतो मुलगा किंवा मुलगी तेव्हा त्या समाजानेही त्याला स्वीकारायला आणि त्याला बरोबर घेऊन जायला शिकलं पाहिजे आणि तरच ही मुलं रुजतील आणि बाहेरून आली असली तरी ही रोपटी कधीच कोमेजून नाही जाणार, ती तग धरतील, त्यांचे वृक्ष होतील. मला अशीही काही मुलं माहिती आहेत की जे आधी अनाथाश्रमात होती आता ती मोठी झाली आहेत आणि इतर अनाथ मुलांना मदत करतायत, त्यांना कुटुंब शोधून देत आहेत, त्यांना नोकऱ्या शोधून देत आहेत. तर मला वाटतं की हे आपल्या समाजाचं आणि विशेषतः भारतीयपणाचं जे लक्षण आहे की आपण सर्वांना सामावून घेतो, आपण सर्वांच्या प्रति करुणा ठेवतो, ते महत्वाचं आहे. खरंच मॅडम, खूप छान प्रकारे आपल्याला एकंदर सगळ्याच गोष्टी सांगतायत. मॅडम, आपण बऱ्याच वेळेला ना वर्तमानपत्रामध्ये वाचतो की परदेशामधलं एखादं जोडपं इथं येतं, आपल्याकडच्या मुलाला तिकडे घेऊन जातं आणि त्यांचा व्यवस्थितपणे सांभाळ केला जात नाही, तर अशा काही घटना आपल्याकडे घडतात का? म्हणजे तुमच्या निदर्शनास असं काही आलंय का? माझ्या निदर्शनास असं काय आलं नाहीये, पण घडतच असणार. कारण आपण बघतो की हे जे मनातला हिंसाचार आहे किंवा क्रूरपणा आहे तो आपल्या स्वतःच्या मुलांच्या बाबतीतही आपण वर्तमानपत्रातनं वाचतोच की खूप आई वडील आपल्या मुलांना नीट वागवत नाहीत, त्यांना बांधून ठेवतात, त्यांचा छळ करतात, स्वतःच्या मुलांशी करतात. दत्तक घेतलेली मुलं त्यांच्या मनाप्रमाणे नाही निघाली, कारण बऱ्याच मुलांना मी सांगितलं त्याप्रमाणे
काही मुलं बुद्धीनी थोडी कमी असतात, काही मुलांमध्ये दुसरं काही व्यंग असतं. असं झालं की त्या आई वडिलांची निराशा होते, मग काही वेळेला ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याला चांगली वागणूक देत नाहीत. पण हेच आपल्याला शिकायचं, ही जी करुणा आहे, आपलं मूल असतं आणि ते थोडंसं कुठेतरी डावं उजवं असतं तर आपण बघतोच की नाही त्याला, आपण सांभाळतोच की नाही त्याला. मग ह्या मुलालाही आपण सांभाळलं पाहिजे. बरेच लोक काय करतात, पहिल्या 3 महिन्यातच कोर्टाच्या याच्याप्रमाणे ते मूल तुम्हाला संस्थेला परत देता येतं, तर जरासं काही त्या मुलाला झालं की ते मूल परत करून टाकतात. तर मला वाटतं की हा सुद्धा एक प्रकारचा शॉक, एक प्रकारचा धक्का आहे त्या छोट्याशा बाळाला. ते बोलू शकत नाही, पण ते धक्का तर त्याला पचवावा लागतो ना. आणि तो धक्का केवळ शारीरिक नाही आहे, तर तो मानसिक धक्का आहे. आणि या बाबतीत आपण जे मेंटल हेल्थ बद्दल हल्ली खूप बोललं जातं की मानसिक आरोग्य, तर आपल्या समाजामध्ये जास्तीत जास्त मानसिकदृष्ट्या निरोगी आणि सुदृढ मुलं मुली हवी असतील तर आपल्याला या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नक्कीच मी मॅडमना एक ॲश्युरन्स देते की हा कार्यक्रम बघणारी प्रत्येक व्यक्ती ही काळजी घेणार आहे. मॅडम, आपण मगाशी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपल्या ज्या पुराण कथा आहेत त्या दत्तक पुत्रांनी भरलेल्या आहेत, म्हणजे अगदी श्रीकृष्ण हा त्यांचा प्रतिनिधी म्हणावा लागेल, किंवा अगदी सीता ही जनक पुत्री जी होती ती पण दत्तक होती, सापडली होती ती, सापडली होती, किंवा 5 पांडव आहेत, कर्ण आहेत, हे सगळे दत्तक आहेत, किंवा अगदी हल्लीच्या काळामध्ये शाहू महाराज देखील दत्तक आहेत. अगदी अगदी. आणि या सगळ्यांचं जीवन ज्यावेळेला आपण बघतो ना त्यावेळेला नेचर वर्सेस नर्चर, म्हणजे कुठे जन्माला आलेला आहे, कुणाच्या पोटी जन्माला आलेला आहे, यापेक्षा तो कसा घडलेला आहे हे जास्त महत्वाचं वाटतं. तर ही संकल्पना नेचर वर्सेस नर्चर आम्हाला थोडीशी समजावून सांगा. म्हणजे आताच तू सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आहे. तर मूल कुठे जन्माला आलं हे आपण त्याची चिरफाड का करतो? मी तर असं म्हणेन की मूल कुठे जन्माला आलं तर मूल एका आईच्या पोटी जन्माला आलं. आणि एक आईच्या पोटी जन्माला आलेलं मूल असेल तर ते तितकंच चांगलं, तितकंच पवित्र, तितकंच गोड आणि तितकंच स्वीकारण्यासारखं असेल जितकं आपलं स्वतःचं मूल असेल. कारण शेवटी जन्म देणारी ती एक आईच होती. ती असहाय असेल किंवा तिच्यावर कशा प्रकारचं दडपण असेल की ते मूल तू ठेवू नकोस, पण शेवटी ते मूल कुठे जन्मलं हे महत्वाचं नाही आहे, तर ते आईच्या पोटी जन्मलंय. आणि म्हणून जेव्हा तुम्ही त्या मुलाला नेचर वर्सेस नर्चर, की ते जन्मलं कुठेही असलं तरी तुम्ही जेव्हा त्याला त्याचं पालन पोषण करता, नर्चर इज पालन पोषण, आणि पालन पोषण करता तेव्हा त्या मुलावर तुम्ही फक्त शिक्षण देता, जेवणखाण देता, रोटी कपडा मकान देता असं नाही, त्याच्यावर तुम्ही संस्कार करता, त्या सर्वात प्रथम तुम्ही त्याच्यावर ममता करता. आणि हे जे प्रेमाचे संस्कार आहेत, हे जे बाकीचे आपल्या जीवनात जीवन कसं जगावं किंवा कौटुंबिक जीवन कसं जगावं याचे संस्कार जेव्हा आपण त्या मुलाला देतो तेव्हा निश्चितच त्याचं जे एक प्रकारचं अभागेपण आहे की त्याला आपल्या आईजवळ राहता आलं नाही आणि त्याला दुसरीकडे यावं लागतं, ते मला वाटतं हळूहळू त्याला सुद्धा विसरता येईल आणि तो नवीन कुटुंबाशी समरूप होऊ शकेल. म्हणजेच आपल्या संस्कृतीमध्ये घडवले जाणारे संस्कार हे आपल्या संस्कृतीचा पाया. आणि आता ज्यांची तुम्ही नावं घेतलीस ना त्या सगळ्यांचे आयुष्य बघ ना किती दैदिप्यमान आहेत. तर ह्या मुलांना पण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे की आपणही असं व्हायला पाहिजे, कारण ह्या लोकांनी आपलं नाव कोरलं, जगाच्या इतिहासात त्यांचं नाव लिहिलं गेलं, पुराणातल्या कथांमधली सुद्धा ही पात्र आपल्या कायम लक्षात राहतात आणि ते अनाथ असल्याचं किंवा दत्तक असल्याचा काही परिणाम त्यांच्या कर्तृत्वावर किंवा त्यांच्या जीवनावर झालेला नाही. त्याचं शौर्य इव्हन कर्णाचं सुद्धा किती त्यांनी शौर्य गाजवलं की मान्य करावं लागलं की तो सर्वश्रेष्ठ होता, तो पांडवांपेक्षाही सरस होता. तर मला वाटतं ह्या गोष्टी आपण त्या मुलांच्या मनावर जास्त बिंबवल्या पाहिजेत की बाळा रे तू काहीही करू शकतोस आणि तू आकाशाला गवश निघालू शकतोस. मॅडम, तुमच्या कथेमध्ये जी अनया आपल्याला भेटते, जिने आशिषला दत्तक म्हणून घेतलेला आहे, ती आपल्या आईजवळ बोलताना सांगते की लोक माझ्याकडे आशिषची आई म्हणून बघत नाही आहेत तर एक काळजीवाहू आई म्हणून बघतायत. तर तिच्या मनामध्ये हे दत्तकत्वाची आई म्हणून जे ती शिवधनुष्य पेलते ते पेलताना तिचा भावनिक गुंता झालेला आहे, तिच्यावर खूप मानसिक ताण आलेला आहे, तर त्या आईच्या मानसिक ताणाबद्दल काय सांगाल तुम्ही? भावनिक गुंता नाही झालेला,
पण ती निराश झाली आहे, कारण तिने आपलं सगळं वात्सल्य त्या मुलाला दिलेलं आहे आणि तिला जे जे शक्य आहे ते ती सगळं करते आहे, तिची आई पण करते आहे आणि त्या रोहिणीताई म्हणून जे का पात्र आहे. पण तरीसुद्धा जेव्हा मध्ये मध्ये अडथळे यायला लागतात किंवा अशा प्रकारचे आघात होत राहतात आणि लोक त्यांना म्हणतात की एका ठिकाणी की तुम्हाला काय वाईट वाटण्याचं कारण आहे, त्या मुलाला काही झालं त्याचं बरं वाईट तरी, नाहीतरी तो तुमचा नाहीच आहे, तेव्हा असं लोक बोलतात. तेव्हा त्या आईच्या मला नाही वाटत की त्याच्यात भावनिक गुंत आहे, त्याच्यात निराशा आहे, त्याच्यात एक टोटल पराजय झाल्यासारखं वाटतं की आपण एवढं सगळं करू नाही, आपण या मुलाला प्रेम देण्यात कुठे कमी पडलो की काय असं ते आईला वाटत राहतं. कारण आई ही अशीच बनलेली असते की आपणच कुठे प्रेमात कमी पडलो की काय, की का बरं हा मुलगा सावरत नाही, का बरं हा मुलगा आपल्याला आपलं म्हणत नाही. तर हा जो आईला आलेला विलक्षण निराशा किंवा डिप्रेशन ज्याला आपण म्हणतोय की त्याला तिला निराशा आलेली आहे की आता काय आपलं भवितव्य आहे, की ज्या मुलाला आपण आपलं म्हटलं तो आपल्याला परकच मानतो, तो आपल्याला स्वीकारतच नाहीये, तर काय करायचं काय आपण. तर ही जी निराशा आहे ही फार मनाला त्रास देणारी आहे की असं कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत होऊ नये की ती आई म्हणून सज्ज झालेली आणि केवळ एक काळजी भाऊ आई म्हणून लोक तिच्याकडे बघतायत. तर अशा वेळेला समाजाने आपले सगळे हात आधाराला त्या आईला पुढे केले पाहिजेत आणि तिचं आईपण आणि तिचं मातृत्व राखलं पाहिजे असं मला वाटतं. मॅडम, या मातेला तुम्ही काय सांगाल, तिच्या मनावर फुंकर कशी घालाल, काय समजावून सांगाल तिला? नाही, ह्या मातेला समजावून सांगण्याचं एवढंच आहे की तिला कणखर बनायला हवं, तिला त्या मुलाला आपल्याकडे वळवून घ्यायला हवं आणि सांगायला हवं लोक काही म्हणले तरी मी तुझी आहे आणि तू माझा आहेस, तू आमचा आहेस, आमच्या पूर्ण कुटुंबाचा आहेस आणि आम्हाला जरासुद्धा कमीपणा वाटत नाही की तू दत्तक घेतलेला मुलगा आहेस. हे त्याच्या मनावर एकदा बिंबवलं गेलं की चल आपण दोघं मिळून हे युद्ध लढू असं म्हटल्यानंतर मला असं वाटतं की ते दोघं नक्की सामना करू शकतील समाजाचा आणि समाजाच्या त्या टोचऱ्या बोचऱ्या बोलांचा. नक्कीच मॅडम, तुमचे हे आश्वासक शब्द या मातेला आणि या दत्तक मुलाला देखील खरंच नवसंजीवनी देतील यामध्ये काही शंकाच नाहीये. मॅडम, बऱ्याच वेळा आपण आता मुलाला जेव्हा घडवतो त्यावेळेला आपलं मूल चांगलं घडावं, आपलं मूल सुसंस्कृत व्हावं यासाठी आपण काही वेळेला कठोर शब्द बोलतो, एखादा फटका देखील आपण देतो. पण जेव्हा हे आपण आपल्या मुलाच्या बाबतीत करतो ना तेव्हा समाजाचा काही आक्षेप नसतो. पण दत्तक घेतलेल्या मुलाला अगदी थोडेसे कठोर शब्द वापरले की मग समाजाचा आक्रोश तयार होतो, रोष निर्माण होतो. तर म्हणजे मग ह्या आईने नेमकं करायचं काय, की शिस्तच लावायची नाही का समाजाचा रोष पत्करायचा, काय करायचं, काय सांगाल तुम्ही? नाही, हे एक फारच कठीण व्रत आहे. जसं आपण सतीचं वाण म्हणतो ना, तसं हे एक आईचं वाण आहे जे फार कठीण आहे. की तारेवरची कसरत आहे की त्या मुलाला शिस्तही लागली पाहिजे, त्याच्यावर संस्कारही घडला पाहिजे आणि त्याच वेळेला त्याच्या मनात असं आलं नाही पाहिजे की मी परका आहे किंवा मी दत्तक घेतलेला आहे म्हणून माझ्याशी असं वागतायत सगळे घरातले, हे त्याच्या मनात येऊ नाही दिलं पाहिजे. तर जेव्हा आई रागवते किंवा शिक्षा करते त्याच्यानंतर थोड्याच वेळात तिने त्याला समजावून सांगितलं पाहिजे की बाबा रे मी तुझ्याशी अशी का वागले, किंवा मुलगी असेल तर बाई ग मी तुझ्याशी अशी का वागले, तुझं अमुक अमुक चुकलं होतं, तुला चांगली व्यक्ती बनवण्यासाठी, चांगला माणूस घडवण्यासाठी मी हे करते आहे आणि माझं स्वतःचं मूल असलं तरी मी हेच करणार आणि कारण तू माझंच मूल आहेस आणि म्हणून मला हे करणं गरजेचं आहे. शाळेमध्ये नाही का तुमचे शिक्षक तुम्हाला रागवतात, शिक्षा करतात, होमवर्क नाही नेलं तर तुम्हाला उभं करतात, मग आईनी केलं तर का बरं त्याचा राग यावा? शेवटी शाळेतले शिक्षक काय किंवा आई काय तुम्हाला चांगलं घडवण्यासाठीच हे सगळं करत असते, त्याच्यात आमचा दुसरा काहीच हेतू नसतो. पण हे काय आहे माहिती आहे ना, आपल्या मुलांना हे सतत सांगावं नाही लागत, पण दत्तक घेतलेल्या मुलांना पदोपदी हे सांगावं लागतं, कारण त्यांना त्या पद्धतीने आश्वस्त होण्याची गरज असते. त्यांची ती गरज आहे, भावनिक गरज आहे, आणि म्हणून हा रिअश्युरन्स किंवा हे आश्वस्त करणं खूप खूप गरजेचं आहे की पावला पावलाला त्या मुलाला हे सांगायला पाहिजे. मॅडम, दत्तक घेतलेल्या मुलाचं त्याच्या कुटुंबाशी नातं, आदर्श नातं कसं असायला हवं, किंवा काही गोष्टी त्याच्या मनावर आघात करतात, समाजाकडनं काहीतरी टीकाटिप्पणी होते, त्यावेळेला त्याने त्याचं मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टीने कसे विचार करायला पाहिजेत? नाही, तो मुलगा स्वतःहून असं काही करू नाही शकत, कारण त्याच्या आई वडिलांनीच हे सगळं करायला पाहिजे
आणि वडिलांपेक्षा सुद्धा आईच करते. हे सगळे संस्कार असतात, हे सगळं धीर देणं, पुढे नेणं, हात धरणं, प्रसंगी त्याच्याशी कठोर होणं, हे सगळं आईच करत असते. आणि त्याची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते की एका गावात एक आई राहत असते आणि मुलाला शाळेत पाठवते, तो नदी पार करून शाळेत जायचा. पावसाळ्यात नदीला पूर येतो, तो मुलगा घरी परत येतो आणि म्हणतो आई नदीला फार पूर आला आहे, मला भीती वाटते जायची, तर तू माझ्याबरोबर चल. आई येते, ती म्हणते चल मी तुला नदी पार करून देते आणि मग मी परत येते. तर तो मुलगा म्हणतो आई माझा हात धर, ती म्हणते तू माझा हात धर. असं बराच वेळ शेवटी ती आई चिडते आणि म्हणते अरे तू माझा हात धरला काय, मी तुझा हात धरला काय, सगळं एकच की नाही. तो मुलगा म्हणतो नाही आई, मी तुझा हात धरला आणि प्रवाहात आपण पडल्यानंतर मी तुझा हात सोडूही शकतो, पण तू माझा हात धरलास तर नाकाडोळ्यात पाणी गेलं तरी तू माझा हात कधीच सोडणार नाहीस. आणि म्हणून ह्या विश्वासाने मी तुला सांगतो की आई तू माझा हात धर. तर ह्या बाबतीतही मी असं सांगेन की आईनीच हा हात धरला पाहिजे, आईनीच ह्या मुलाला हात घट्ट धरून पुढे नेलं पाहिजे. आणि त्या हातातनं जे काय संक्रमण होतं त्या आईच्या ममतेचं, ऊर्जेचं, त्यानीच हा मुलगा पुढे निरोगी मनाचा, निरोगी शरीराचा होणार आहे. मॅडम, तुम्ही जी माहिती आम्हाला देताय ना ती खरंच खूप छान माहिती देताय. म्हणजे एक तास आम्हाला अपुरा पडतोय, तुमच्याकडनं खूप काही जाणून घेण्याची इच्छा आहे. पण मंडळी एक सांगते की मॅडम ना आपण आता इथे थांबवू शकत नाही, आपल्याला विषय थांबवायला लागतोय. पण त्यांनी लिहिलेलं जे दत्तक पुत्र ही जी कादंबरी आहे ती आवर्जून वाचा. माय मिरर पब्लिकेशन पुणे यांनी ती प्रकाशित केलेली आहे. ती कादंबरी वाचल्यानंतर मॅडम आपल्या सोबत आहेत हा आश्वासक विश्वास आपल्या प्रत्येकामध्ये राहणार आहे. मंडळी तुम्ही कार्यक्रम बघताय, हा कार्यक्रम त्याचप्रमाणे इतरही आमचे कार्यक्रम कसे वाटत आहेत त्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की नोंदवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे, फेसबुक आयडी आहे www.facebook.com/sakhisahyadri.dd. आपण ईमेलही करू शकता sakhisahyadri@gmail.com. आपण हा कार्यक्रम त्याचप्रमाणे इतरही कार्यक्रम बघू शकता युट्यूबवर. त्यासाठी पत्ता आहे www.youtube.com/sakhisahyadri. आणि ट्विटरवर देखील आपण आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवू शकता. मॅडम, आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला खरंच खूप छान असं मार्गदर्शन केलं, एक नवीन दिशा मिळाली, विचारांना एक नवीन मार्ग मिळाला, आणि म्हणूनच सखी सह्याद्री परिवारातर्फे आपले मनापासून आभार. तर मंडळी कसा वाटला आजचा कार्यक्रम, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की नोंदवा. तोपर्यंत पाहत रहा सखी सह्याद्री.